विशेष सरकारी वकील म्हणून ओळख असणाऱ्या उज्ज्वल निकम यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. कोणत्याही खटल्यामुळे नाही तर एका आरोपीनं त्यांच्या विरोधामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या एका याचिकेमुळे 2024 भाजपकडून लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेल्या निकमांना पराभवाच्या नंतर पुन्हा एकदा विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्यात आलेलं आहे आणि वाद निर्माण झालाय. उज्ज्वल निकमांना राजकारण होणार? भाजपतर्फे लढलेल्या निकम यांना विरोध, विशेष सरकारी वकीलपदी नियुक्तीला विरोध, आरोपीचा निकमांच्या नियुक्तीवरती आक्षेप, निकमांचे विचार आणि अजेंडा बदलल्याचा आक्षेप. 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर मध्य मुंबईमधून भाजपच्या तिकिटावरती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांच्या विशेष सरकारी वकीलपदी पुनर्नियुक्तीला आता विरोध झालाय. लोकसभा निवडणुकीमध्ये उज्ज्वल निकम यांना वर्षा गायकवाड यांच्यासमोर पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर पुन्हा एकदा सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती केली गेल्यामुळे विरोध झालाय. तोच आता चर्चेचा मुद्दा बनतोय. मात्र अनेक हत्या प्रकरणातील आरोपी आणि गँगस्टर असणाऱ्या विजय पालांडे यानेच आता उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. दिल्लीतील व्यावसायिक अनुष टिक्कू आणि फिल्म प्रोड्युसर करण कुमार कक्कड यांची हत्या केल्याचा आरोप पालांडेवरती आहे. याच पालांडेने उज्ज्वल निकमांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली. जनतेच्या नजरेमध्ये निकम यांचे विचार आणि अजेंडा, उद्देश सर्व काही बदललेलं आहे. निकम हे आता भाजपचे मोठे नेते असल्याने आक्षेप घेत असल्याचा दावा विजय पालांडेने याचिकेच्या माध्यमातून केलाय. तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने या नियुक्तीवरून टीका केली आहे. संजय राऊतांनी तर निकमांनी समोर येऊन सांगावं असं थेट आव्हान त्यांच्या शैलीमधून दिलंय. उज्ज्वल निकम हे मोठे वकील आहेत, पण भारतीय जनता पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवली किंवा त्यांना सांगावं लागेल की माझ्यावर जोर जबरदस्ती करून निवडणूक लढवायला मला भाग पाडलं. मी जरी कसाबला फाशी देण्यात माझा हात असला तरी मला लोकसभा निवडणुकीत फासावर लटकवण्याचा प्रयत्न भाजपने केला हे त्यांना समोर येऊन सांगावं लागेल, नाहीतर त्यांना भाजपचा किंवा संघाचा शिक्का पुसता येणं कठीण आहे. अहो, पण उज्ज्वल निकम जी ज्यांनी कसाबला फाशी देण्यामध्ये मदत केली जाणार का, ते तरी आमच्या बाजूने आहेत. पण असंख्य अतिरेकींची कोर्टामध्ये बाजू घेणारे माजी मेनन नावाचे वकील हे तुमच्या शरद पवार गटांमध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून आणि मांडीला मांडी लावून बसतात. आरोपीच्या विरोधामुळे निकमांची नियुक्ती चर्चेत आली आहे, पण आजवर मोठमोठ्या खटल्यांमध्ये उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून यश मिळवून दिले. 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटला, गुलशन कुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, 2008 मुंबईवरचा हल्ला, 2013 मुंबईमधील अत्याचाराचं प्रकरण, 2016 कोपर्डी अत्याचार प्रकरण, यासोबतच अनेक हायप्रोफाईल खटल्यांमध्ये निकम यांनी सरकारी वकिलाची भूमिका निभावली. त्यांनी गुंड आणि दहशतवाद्यांच्या विरोधात खटले लढवले, त्यांना सुरक्षा होतीच, पण 2008 26-11 दहशतवादी हल्ला सुनावणी प्रकरणापासून Z+ सुरक्षा त्यांना देण्यात आली आहे. त्यांना भारत सरकारने 2016 पद्मश्री देऊन गौरवलंय. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती वादाचा विषय ठरली असली तरी कायदा काय सांगतो ते समजून घेणंही आवश्यक आहे. सरकारी वकील हे सेवेमध्ये असल्यामुळे त्यांच्यासाठी सरकारी सेवेचे नियम लागू होतात. विशेष सरकारी वकील हे सरकारची बाजू मांडतात पण पूर्णपणे सरकारी सेवेमध्ये नसतात. विशेष सरकारी वकिलांसाठी नियमावलीमध्ये तशी स्पष्टताच नाहीये. निकम यांनी निवडणूक लढवण्यापूर्वी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला. राजीनामा देऊन त्यांनी भाजपतर्फे मुंबईमधून निवडणूक लढवली. राजकारण सोडल्याच्या नंतर सरकारने विशेषाधिकार वापरत त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून पुन्हा एकदा नियुक्ती केली. सध्या निकम हे कोणत्याही राजकीय पदावरती सक्रिय नाहीत, त्यामुळे पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्यात आक्षेपार्ह असं काही नाही असं कायद्याच्या जाणकारांचं मत आहे. निकमांची नियुक्ती आक्षेपार्ह वाटत नसली तरी विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीबद्दल कायद्यामध्ये स्पष्टता हवी असंही मत व्यक्त होत आहे. थोडस मला असं वाटतं थोडं हास्यास्पद आहे. जीवन पक्षाला एक झापून घेण्यासाठी पक्षाचा जो नालस झालेली आहे त्याला फक्त लपवण्यासाठी हे मला दिसत आहे.
आता याच्यामध्ये जे त्यांना विशेष सरकारी वकील हे जे पद देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये असं दिसून येत आहे की त्यांना जे पद देण्यात आलेलं आहे हे फक्त विशेष म्हणून दिलेलं आहे. ज्यावेळेस सरकारला एखादा निश्चित याच्या केसमध्ये त्यांना नियुक्त करायची आहे फक्त त्याच्यासाठी ते कार्य करू शकतात. याआधी ते सर्व केससाठी तरी ते महाराष्ट्रभर तसंही ते काम करू शकत होते आणि त्यांना शासनाच्या ज्या सवलती उपलब्ध होत्या त्या आता या विशेष सरकारी वकिलांच्या याच्यामुळे नात्याने त्यांना त्या विशेष सवलती नाफू होणार नाही. खरं तर याआधी सुद्धा राजकीय क्षेत्रातील मोठ्या नेत्यांनी कायदा क्षेत्रामध्ये जबाबदाऱ्या सांभाळल्या पण न्याय देऊन चालत नसतो तर तो दिल्यासारखाही वाटला पाहिजे असं म्हटलं जातं. वाद तेव्हाच होतो जेव्हा स्पष्टता नसते. वाद होण्यामागेही अनेकदा वेगळं कारण अगदी राजकारण सुद्धा असू शकतं. त्यामुळे नियमांमध्ये स्पष्टता येणं आवश्यक आहे. चेतन सावंतसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज.